मामी म्हटलं पडवळ घेऊन जा एक आतमध्ये एक पण आपण कौलाच आहे वा मस्त एकदम बिया कमी आहेत वाटतं हा बिया बिया ठेव बिया ना आता मी हे दोन टाकता हवं म्हणजे असं करेल इकडे ताई आहे आला तुंबावर ना आणि काय कुठली भाजी करते सांगा जरा तुरीचे शेंगा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे दुसरा तिसरा दिवस आहे गावाला आल्यानंतर तर आज कुठे जायचं असं प्लॅनिंग तर सगळ्यात पहिली सुरू होणार आहे सकाळी ती म्हणजे साखरीला जाऊन साखरीला मामींचं तिकडे काम सुरू झालं शेतीचं तर एक जस्ट रावण मारून येते मी तर तिकडे भेटून यायचं थोडक्यात माणसांना खेरडे वगैरे आहेत ते शेतीची कामं सुरू आहेत तिकडे पण मामींची काही शेतीची कामं आहेत ती पण सुरू होते तर आम्हाला जायचं आहे आमचं ऑटो प्लॅन शेतीचं काम की तिकडे पण जायचं पण एक जस्ट एक रावण मारून येतोय सकाळची वेळ मस्त फ्रेश झालं आहे मॉर्निंग मॅम आमची सकाळ सकाळ उठले या पहिले चहा प्यायल्यानंतर आपण जाऊ कुठे जायचं तिकडे दिवस स्टार्ट झाला आहे आई घेऊन मस्त गरमागरम कोळी कडकडीत चहा कोळी कडकडीत चहा आणि माझ्या आवडीचं बिस्किट सगळ्यात पहिलं हिला द्यावं लागतं माझ्या आवडीचं बिस्किट बघा मस्का चस्का गावाकडची लाईफ एकदम सुकून लाईफ आहे पण जेव्हा पण कधी एक दोन दिवसासाठी जरी येतो ना शहरातून गावाकडे त्यावेळेस मनावर त्यालेलं सगळं मळप किंवा एक जे एक प्रकारचं आपल्याला स्ट्रेस असतो ना दगदग किंवा मनात खूप सारे विचार येत असतात काय काय गोष्टींसाठी ते सगळे शांत होतात मेडिटेशन आहे गावाला नाही एक प्रकारे कारण रिलॅक्स लाईफ आहे तुमची लाईफस्टाईल पूर्ण स्लो होऊन जाते जे काहीतरी करायचं करायचं काहीतरी करायला पाहिजे असं हे जे असतं ना एकदम स्लो डाऊन होतं धावत्या जगापासून आपण दूर येतो त्यासाठी कधी कधी गावाला येत राहायला पाहिजे येत असतो आम्ही बरेच जण तुम्ही पण येत असाल आता चाय पिऊन घेतो नंतर जायचं साखरीमध्ये कसं ना तसं थांब जरा मला चाय पिऊ दे जरा देतो मी एवढी कशा काय करतेस थांब ना नाही काय सकाळ सकाळ उठल्यावरती नुसती पाठून सुरू तिला खावं असतं जास्त खावं वाटतं थांब जा तिकडे जा चला साखरीत जाऊन येते फेरी पण मी चहा झाले सकाळची वेळ आहे वाजले 8 गावाकडचं क्लायमेट वातावरण आमच्या मॅवचा मित्र डॉन सुरेश निवांत आहे एकदम आलोय गाडीजवळ गाडीनेच चाललंय कारण बऱ्यापैकी अंतर आहे आणि या साईडला पारू पडलं हायकोर्ट दिसत सुरेश जिकडे तिकडे सुरेश येत आहे केक म्हणा लागतं केक सेल्स स्टार्ट नाही गावात बाहेर पडल्यानंतर आमचा हा असा चढणीचा रस्ता आहे बापरे एसटी आले डेंजर टर्न आहे का लय बेकार टर्न आहे चढण्यामध्ये झाली एसटी साखरी वंडंगड गाडी बेकार एकदम उतार आहे इथं ब्रेक मला डायरेक्ट काय बनवू शकते ते चला इकडे आले साखरीत बघा आमचे विकास भाऊजी ते गावाला आहे सध्या शेतीची कामं जोरमल आणि नेता काय हा माती नेते अंगण करायला खलं करायचं असत का आणि सध्या गावाला कोण नसेल ना मुंबईकडे आता कोण नाही सध्या आता शेतीची कामं सगळी पडवळी पिवळी इथनं जाऊ ना खाल्लं हा मामी शेता वगैरे असेल बहुतेक सगळ्यांच्या घराच्या अंगणामध्ये सगळे हे असेल शेती काम झोडमध खाली झोडते आलेलो साखरेच्या गावात आणि मस्त हवा पण सुटलाय गारगार तर मामी इकडे शेतावर असं समजलंय तापा पण शेतावर जाव्या आणि इकडे बघा पूर्ण असे माचात असतील थोड्या काही महिन्याभरात शेती कापून झाली तिकडे माचा असतात तिकडे नाचणे बघा कापायला झाले ते थोडे दिवस नाही कापले खाली गळणार आहे दाणे
शेतामध्ये कापून झाले इकडचे. हो मामा कापताव का बरे आहेत ना? बोला मग. एकदम मस्त आहेत. बरे आहे. भात पडला का? लांबा झाला काय? हो लासला लय पाऊस पडला. भात कुठला? सुवर्ण आहे ना? वैष्णवी. तेव्हा तो उंच आहे, जरा वेगळा आहे. कणसा कशी कापून मस्त नाचणी लय सुकली. एकदम नाचणी पण कापायला लागेल लगेच. हा बरे आहेत ना? का राहतो? हो कापा झाला. मामीनेच केलाय पूर्ण पूर्ण सगळा कापा झालाय. दोन दिवसात नावडवला ना तर डुकरं वाटला म्हणत इकडे. हो आम्ही कुठं गेल्या? रस्ता कुठं जायला? आपण कुठं कापतात काय माहिती? बहुतेक इकडेच असेल. काय करतो आम्ही? सुरुवात कापायची. तुम्हीच राहिल्या वाटत इकडं? सगळ्यांचा झाला? साप पिकलाय ना? ती वरचे ते टेफर होती कुणाची आहे? हा साप साप पिकले ना? सगळे कारडे निघाले. मामीना वाटलं काकडे आहेत. ते पूर्ण गुतावले सगळीकडे. असं होतं कधी कधी. तर मामी आल्यात काल मुंबईवरनं पुण्यावरून आणि आज लगेच दुसऱ्या अशी शेतीची कामं सुरू. तर इकडे नाचणी आणि लगेच कापायला लागेल, नाहीतर काय होईल? अरे गलन ना? गलन डुकरा येतात ना, लोलवतील ना? हा कापून झाला पण सकाळी. आम्हाला गडी पण करायची आहे. बघूया का गडी भेटलं तर. बघा कोण भेटलं आम्ही? गडी भेटल का मिळा? बघा गावात कापाय पाय. एवढा कधी सगळा कापशी शकते तुम्ही एकटी? मग तिकडे खाली सगळ्यांनी कापलं ना तो पुढं? हे कारेटी लागले तर दिवाळीला किती होती? भरपूर आहे. बघा कारेटी किती होती पूर्ण. ही कारेटी मुंबईला विकतात दिवाळीसाठी आम्हाला. हो मग गोणी घेऊन बसतात ना की विकायला 10 रुपयाला एक दोन. हा वेड आहे. आम्ही तसं सजवलेलं. धार काय लावू की कसं काय? धार आहे. धार आहे. तेल लावून ठेवलं होता. पण मेन म्हणजे हा काम काय? सगळा गुतावला आहे. हा सगळा मेन कारेटी झाली. आता पडला की सगळा मेहनत डबल करायला लागते ना? डबल करायला लागते. सगळं सुकत घालायचं. त्या साईडला बघा असं घातलंय सगळं. घसारी नऊ बंद झाला होता. आणि दादा किती होता? इथं एकदा आज सुकलेला था आता. आता संध्याकाळी बघा गुंडलेला हो काय यात पाहिजे. या बरं का ते आंबे संध्याकाळी बांधले सगळी कारेटी आहे. सोडतात काय नित्याची ना? झाला आज होईल. कारेटीची वेळ सेम काकडी सारखीच असते. काकडी सारीच असते पण कडू असते. आणि आपल्या दिवाळीमध्ये वापरतात अशा अंगठ्याने फोडायला. खाली वर किती पडलीत? बघा खाली दाखवा दिसतात. सकाळी लवकर सुरू किती? 7 वाजता
हे सगळे पूर्ण कारेटी झाले सगळे बघताय मंडळी या साईडला आम्ही आता भात कापायला आलोय साखरेमध्ये एका दिवसात का होणार नाही कारण भरपूर सारा भात कापायचा मामी गेल्या मुंबईला ना तर काम राहिलं ना आम्ही तर आता एकदम जोर मारा टाकला आम्हाला घडी किंवा अशा महिलाकडे असतात ना ते करायला लागते कापायला आणि या साईडला पूर्ण कापून ठेवते खाली सुकायला उद्याला न्यायला होईल पूर्ण दाणे तयार झालेत मस्त हा कुठला आहे म्हणजे वैष्णवी भात आहे का अंकुर उपाळीचा काकड्या जशा कडू असत ना कारेटी घोसाळी पण अशी असतात कडू हे बघा आंटी करू कडू घोसाळी तेव्हा किती झालेत रानटी वेगळी आणि खात होती वेगळी इथे खूप होत असे आणि डुकरांने इथे बेडा पाडलेले ना इथे येतात डुकर खूप रात्रीचे खूप येतात आता हा इकडे पण कापून झाला ना तो तिकडे तो तेव्हा त्यांना हाच भेटत लो दादा भाटीवर आहे ना आमचा तुरी बघा तुरीच्या शेंगा पण खूप झाल्या आहेत इकडे पण तुरीच्या शेंगा आहेत ह्या टायमाला चांगला भाव झालाय अजून होत आहेत कवले अजून काकडे संपत आले आपण एक दिसते काकडे आम्ही बोललो काढूया का आपण भारे बघा आणून ठरले आम्ही मोठे आम्ही अंगणातच झोडतो सगळ्यांचं अंगण करत नाही आपत तिकडे पण झोडायचं काम सुरू आहे खाली काय हा आता केस येतो काय हा मा हो मा मला वाटत तुम्ही केस येतो की काय टोपी बी घालून कपडे घालून फुल पॅन्ट मलनी आहे मलनी पहिले अशी खलावर करायची ना खाली तिकडे खलाटीमध्ये वगैरे आता असे करतो तिकडे साखरीच्या गावातली परिसरे मुंबई मुंबईला आहेत ना मंडळी त्यांना त्यानिमित्ताने व्हिडिओच्या माध्यमातून गावचे घर वगैरे दिसतात मावशीचं गाय सगळे शेतावरती असतात तुका आता थांबत नाही घरी जास्त कोण तर हे साखरीचं गाव इकडे आई पण आहेत म्हातारे बरीच मंडळी आहेत त्यांना आवाज पण आहेत ना काय खाणं खेराड्यामा कुठं शेतावर खाली गेलेत मग आम्ही असतील इथे खेराड्यामी यांचं बघ किती आणि भात आणून ठेवणं पूर्ण जय सद्गुरु मामी गावाकडे पूर्वी नाचणीमध्ये अशी जोंधळे केल्याची आम्ही त्यांना ऊस बोलायचो पण हे जोंधळे थोडे तरी करायचे ना जोंधळ्याचे काय करतात आंबील ना आंबील अंगुल आहे हा सणासुदीला मक्याचे कॉर्न असतात तसे हे ह्याचे दोनड्याचे फणगुल्या करायचे सणासुदीला नागपंचमीला देवधर्माला तसे लागायचे तशीच लग्नाला लागतात ते आता हे असे खूप करत पण हे रेअर झाले तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे बघायला तरी भेटत जोंधळी जोंधळे आले वरती टॅरेसवर आणि हा व्ह्यू बघा बाल्कनी व्ह्यू पडदे लावले असेल ते काढले इथले आता आणि इकडे बघा खेरडा म्हणजे तो वरती ठेवले सुकत बारकात ते नाचणी पण मस्त झाले आणि जोंधळे बघ इथे वरी पण आहेत जोंधळे वरी मिक्स आहे सगळा तर हा इथून व्ह्यू दिसतो मस्त एकदम समोर असा ग्रीनरी आणि पावसात तर किती मस्त वाटत सीन इथले काय लावलं स्टेट लावलेस कुठचीच बसूया जरा तिकडचं जरा परिसराचा आनंद घ्या मस्त अरे फक्त गोलची यांचा पहिला वरते ना असे मस्त रूम होते वरती ते पूर्ण वादळात गेलं त्यांनी मग पत्रे टाकले इकडे ओपन ठेवलं त्यांनी समजा त्या साईडला तुम्हाला दाखवतो तिकडेच शेत आहे मामींचं तिकडेच केलं आहे आणि साखरी गावचा व्ह्यू बघा तिकडे मामींचं घर येते पत्रे दिसत ना तिथे दिसते बाल्कनी असा पूर्ण साखरी गावचा नजारा हे साखरी गाव म्हणजे माझं सासूरवाडी तर आहे त्याच्या अगोदर माझ्या बाबांचं मामाचं गाव आहे आजळ आहे त्याच्यामुळे जास्त संबंध आहे तिथे आणि जास्त जवळीक आहे गावाबद्दल दुसरं काय नाही विषय तो आहे
इकडे बघा पूर्ण मस्त. आणि गावची माणसं मेहनती सदा लय मेहनत करतात. साखरेची माणसं सगळ्याच गावची कोकणातली सगळीच लय मेहनत करतात. सगळ्यांच्या घरी तुम्हाला अशा गुंड्या दिसतील बरं कधीच्या. संध्याकाळी घरी आलो कशा वरून ठेवायच्या दुसऱ्या दिवसासाठी. इकडे पण मला वाटतं खेड्या म्हणून लावलेली काकडी खारटी झाली वाटतं. किती खारटी बाप रे. आपण तिकडे विकत घेतो ना इकडे बघ किती खारटीच खारटी आहेत. कुठे त्या इकडे ताई आहे आल्या तुंबावर ना. आणि काय कुठली भाजी करताय सांगा जरा. तुरीचे शेंगा हे मस्त राहतात ना. गावाकडचे गावठी असतात ते मुंबईला भेटतात ते वेगळे असतात ना. ह्या जरा असे बारीक असतात पण चवदार असतात. लय तर आज यांच्याकडे ही भाजी आहे. दुपारी थांबला असतो तू भेटला असता जाणार आहे मी. हा बघा हा घेऊन. हा कुठला आहे मग. हा कारेट आहे. एवढा मोठा कारेट कसा काय. संख्या फोन येतो का दुबईची. तुम्ही कधी येणार दुबईला. काय माहिती तुरीच्या शेंगांची दाणी खालाय. हा सगळ्यात मोठा अंग ना. इथे किती जणांची लग्न झाली. आई बरं आहे ना. तब्येत पाणी काय बोलतंय. चला फायनली आलोय घरी. आणि हा नजारा तुम्हाला दाखवत असतो. मामी शेतावर गेलेले आल्यात खास करून. मी आलो म्हणून जातील परत. कारण गावाला सकाळ सकाळ माणसं काम करतात नंतर दुपारी घरी येतात. असं नेहमी करते ना आम्हाला. पावसातले सीन वेगळे ह्या टायमाचे सीन वेगळे. हे पावसाळी वाडा आहे गुरांचा. असंच आहे यांच्या घरात सगळ्यांचं. तिकडं समर्थ कृपा जय सद्गुरु. गावाला आलो की साखरेला फेरी होतीच माझे. एक ते दोन तीन पण कधी कधी फेऱ्या होतात. आणि कधी कधी अपलोड करायला मला इकडे जायला लागतं ना वेळा साईडला. इकडे पुढे दोन तीन डोंगर पार करून इकडे पण सुरेश आहे का. सुरेशचा भाऊ दिला वाटतं इकडे. तर तिकडे जायला लागतं ना मला अपलोडिंगला. तर येत असतो मी. मग इकडे फेरी होते जातात मामींच्या भेटून. इकडे सगळ्यांना भेटून जातो. तर ते असतं मामींचे मुंबईतनं पंढरपूरनं आणलेले बोजे खाव सगळं इथेच आहे. चला मामी नेहमीप्रमाणे मला सोडा येतात गाडीजवळ. आता पण येतात पण त्या टायमाला पोर असतो सोबत वर्षा येतो सगळे. आता मी एकटा आहे. मी एकटा जरी आलो तरी ह्या टायमाला येतच असतो इकडे. गावातनं बाहेर पडतो एकदम सेम निवन काम करायसाठी. पण म्हणजे आता कामं काय सुरूच असणार. तर आमची पण कामं आटपतो. आईला एकदिवस घेऊनच येतो. पडवाल मामी म्हटल्या पडवळ घेऊन जाय. मिरड्या नको. पण हा पण कवलाच आहे. तो आतमधला कवलाच आहे तो. बघून पण तो जरा दुमडल्यासारखं वाटतंय. हा तो काढा मग बारका. संध्याकाळी येतात दुपारी भाजीला भेट फ्रेश म्हणजे. मामीने दिले भेट. थँक्यू मामी. मामीकडून काय ना काय येतच असतो. आम्हाला जायला खुश करायचा प्रयत्न करतात. अशी अशी बरं आहे ना. भात काय कुठे आंबोलचा भात नाही झाला का आपण अजून. हो मी विचारलं घरी आईला. ते बोलते कुठे शेतावर गेले. हो आमचं तो भात कापायचा आहे ना खाली. गावसा बिसा तर पार बिसा सध्या आमचं. चला मी येतो मामी. काम सांभाळून करा. मी फेरी मारेन एक दोन दिवसात. हो सांगतो तुम्हाला निरोप. आमचं झाला तिकडे की आईला घेऊन येते मग. इथे आता दिवस पण कमी आहे. जास्त दिवस नाही थांबाय भेटणार ना. चला हो रिचार्ज मारतो. हो हो चला. हा एवढासा भोपळा आहे तो केवढा मोठा होईल पुढच्या एक महिन्याच्या आतमध्ये बघा. सुरुवात अशी होते. हा फूल आहे. फूल पुढे
त्याचं पडेल असं फळ त्याचं खोपळ्याची वेल. आणि आलं गावात घरी जाव्या लवकर पटका आई वाट बघत असेल. तर मंडळी पोचलोय घरी सकाळी लवकरच गेलेलो आणि आलो 10:30 घरी. तर दिवस खूप आहे आता काम करण्यासाठी आणि म्याव पण बसले इकडे नाचते. आणि आज घरी काय करणार आहे वालाची भाजी आणि त्यांना पडवळ आणलंय मी त्याचं पडवळ असेल तर पडवळ टाकून करूया मस्त सुकी करशील का आवान करशील रसा चांगला होईल. तर तुम्हाला गावाकडच्या रेसिपी पण दाखवेल कमेंट करून सांगा तुम्ही. हे बघा वरती उठते कशी वरती आहे वरती चढ चढ वरती अशी आहे ते लवकर दाखव कशी करणार दाखव कसरत दाखव तुझी कशी करतेस ती दाखव लवकर. हा हा साखरीत आणलाय हा कुंजवाल आवाकला चांगला गावानंतर काहीतरी भेट पाहिजे ना खायला आमच्या सारखं आल्याचं काहीतरी पाहिजे त्यातलं हा बघा मस्त एकदम आवाकलाय झाडावरतीच म्हणजे वेलीवरतीच पिकलाय तो. आता कसे उन्हाचे तीन मग घेता ना उन्हाचे वा मस्त एकदम बिया कमी आहेत वाटतं हा बिया बिया ठेव बिया ना इकडे साखर पण आहे आई म्हटली साखर अशी लावून चांगलं वाटतं साखर लावायची अशी वरती आणि खायचं त्याला पाहिजे का गोमना या गुंजवल चिपूड खायला या आमच्याकडे ना गुंजवल आणि चिपूड बोलतात बिया ठेव मस्त पैकी बिया ना वाव जबरदस्त एकदम मजा आली खायला त्याचे काही कसरत सुरूच आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. मामी कसं सगळेजण दिसले राखीचं काही खाली कॅमेरा खाली तोपर्यंत भेटू पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या. बाय बाय टाटा सी यू टेक केअर थँक्यू सो मच बाय.